ओके, हा तुमचा प्रश्न. साहेब, सकाळपासून तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करताय अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. काय आहे तुमची? आता अमोल कोल्हे यांची देखील भेट झालेली आहे काही वेळा. त्या बातमीशी काही कुठला तसं सत्यता नाही. कारण मला सुद्धा सकाळी मी बऱ्याच जणांचे फोन आले, तेव्हा तुम्ही माझा आवाज पाहिला असं मी झोपतून उठल्यानंतर मला कळालं. मी तर काही आपले काही सहकारी मला म्हणले तुम्ही व्हिडिओ कॉल करा, मीच म्हणलं चालेल व्हिडिओ कॉल करू का मी नेमकं पुढे. कारण मी जरा आजारी असल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं. आणि नंतर मला गोळ्या डॉक्टरनी घ्यायला सांगितल्या. गोळ्या घेण्यासाठी आम्ही त्या काहीतरी नाष्टा केला पाहिजे. मग इकडं तिकडं हॉटेलवर बसलो, त्या गेस्ट हाऊसला म्हणालो. आणि ते नाष्टा त्या ठिकाणी थांबलो असताना आम्हाला नंतर अमोल कोल्हे पण त्या ठिकाणी भेटले. आणि मग आमच्या महानाट्याबाबत चर्चा झाली. 2 दिवसापूर्वी आपले शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य ठरलं. त्या महानाट्याबद्दल चर्चा पण त्या ठिकाणी झाली. म्हणजे तुम्ही जे म्हणता तशी काही आज अधिकृत काही कुठली चर्चा नाही. आता माझ्या परस्पर बरेच जणांनी सांगितलं की निलेश लंके थोड्या वेळात प्रवेशाला जाणार, हे करणार, ते करणार. पण मलाच माहीत नाही ना. प्रवेश करणार थोडक्यात मी असणार आहे, पण मला तर माहीत पाहिजे ना. आता मग नंतर मला कुणीतरी पवारसाहेबांची हे पण दाखवली, काहीतरी त्यांनी सांगितलं की या गोष्टीचं कुठलं तथ्य नाही वाटतं. नाही, परंतु असं बोललं होतं की मोदी बागमध्ये पवारसाहेबांची तुम्ही चर्चा झाली, आज मीटिंग झाली, त्यानंतर तुम्ही यांना भेटले कोल्हेंना असं काही? नाही नाही नाही, मोदी बागेचा माझा काही संबंधच नाही. कोल्हेंची पण भेट झाली नव्हती काय? कोल्हेंची आता महानाट्य आपण एवढं मोठं महानाट्य ठेवलं आणि ते योगायोगाने ते तिथं मुक्कामी होती वाटतं, तिथं भेट झाली आमची गेस्ट हाऊसला. नाही, पण एकंदरीत लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे चर्चा चालू आहे आणि अमोल कोल्हेंनी देखील तुम्हाला एक लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं आवाहन केलं होतं, तर त्या निर्णय म्हणजे लवकरात लवकर घेतला जाईल? प्रत्येकाला कसं असतं, संघटना वाढवण्यासाठी प्रत्येकजण त्या त्या संघटनेतला पदाधिकारी प्रयत्न करीत असतो. त्यांनी सुद्धा हे महानाट्य ठिकाणी आपण ठेवल्यानंतर त्यांनी पाहिलं आपलं नियोजन, लोकांचा सहभाग, हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला असं सहकार्य जर घडलं तर आपल्याला चित्राचा फायदा होईल, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आवाहन केलं. परंतु भविष्यामध्ये काय सुधारणार? अजून काहीच ठरलेलं नाही. तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं राजकारण क्षणाला बदलत असतं, मिनिटाला बदलत असतं. राजकारणाचालाही पुढल्या गोष्टींची आता चर्चा करण्याचं तथ्य नसतो, अर्थ नसतो. घडामोडी कशा बदलल्यात माहीत नाही का? आता आपण तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे. माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी माणसे. राजकारण माहीत नसतं आता काय होणार आहे, तर थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं मीडियासमोर. लोकसभा निवडणूक लढवणार? नाही, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे. म्हणजे माझ्या सहकारी मित्रांचंसुद्धा इच्छा आहे, पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही कुठला.